जगदीश गायकवाड़, औरंगाबाद वरुण किरण तुपे, आंबेडकरवादी पैंथर सेना संस्थापक अध्यक्ष, इतका इतका मोठा नाही तू कि मी तुझ्यावर बोलावा, इतकं काम पण नाही तुझं, झाट भर लोक तुला ओळखत नाही, तुझ्यावर मी बोला इतका मोठा आहे तू नाही, जरा वक्तव्याची जरा भान ठेव आणि जाहीर माफी माग, आणि नाही जिथं दिसेल तिथं ठोकून काढू, हा इशारा आहे. अरे टीका करायची तर वैचारिक कर, वैयक्तिक करू नको, तू बाई भाई नाही, बाई आहे बाई, बाईला सारखं धुनत होतोय तू, काय बोलतो त्याचं भान ठेव, अन्यथा आमच्या उद्रेकाला समोर जावा लागेल. जगदीश गायकवाड हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा नेता आहे पनवेलचा. जगदीश गायकवाडने जे काही वक्तव्य केलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बाजूने आहे का, त्यानं उघड उघड जाहीर भूमिका करून सांगावं आम्हाला, अन्यथा आमचा उद्रेक तुमच्या दिशेने येऊ शकतो, हा इशारा आहे. आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत व आंबेडकर घराण्याविषयी कोणताही हरामखोर कोणताही नालायक असल त्याचं वक्तव्य आम्ही सहन करणार नाही, तो कोणी बी असल. रामदासजी आठवले साहेब, जगदीश गायकवाडची जाहीर हकलपट्टी करा, हे असं आंबेडकर घराण्यावर जर टीका केली व्यक्तिगत ते आम्ही सहन करणार नाही, आणि तुम्हालाही औरंगाबादमध्ये यावं लागतं, आमचा उद्रेक पॅन्थरचा कसा होईल हा सांगून होत नसतो, आमचा उद्रेक उद्रेक राहतो आणि या कोणाच्या विरोधात विरोध होऊ शकतो, हा इशारा आहे. तात्काळ हकलपट्टी करा, त्या जगदीशची एवढी लायकी पण नाही त्याच्यावर मी बोलावा, जिथं दिसल तिथे ठोकून काढा, तमाम आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना सांगतो, अशी मानसिकता अशी विकृती ठेचून काढायला पाहिजे, त्याच्यावर बोलून त्याचा निषेध करून उपयोग नाही, निषेध करून त्याला मोठं करत बसू नका, दिसल तिथे ठोका, काय गुन्हा होईल काय वाकडं करल ते बघून घेऊ, आणि काय औरंगाबादच्या कार्यकर्त्यांना त्याचे कार्यकर्ते फोन करून धमक्या देत आहेत, तर मी किरण तुपे औरंगाबादहून बोलतोय, काय उपटायचं उपट माझे शट, ही पॅन्थरची भाषा आहे, औरंगाबादला ये नाही तर मी कुठे येऊ ते सांग, मी येतो, ही दादागिरीची भाषा करू नको, चळवळीत नंतर आलो आधी मी पण गुंडाच होतो, ही गुंडागिरीची भाषा सहन केली जाणार नाही यार, आणि माझ्या एक कार्यकर्त्याचं केसल जरी धक्का लागला तो हे कार्यकर्ते कोणत्या कोणत्या बिळात राहतात ते मला माहितीये, त्यांना झोडून तुला पण झोडून हा इशारा आहे. जय भीम जय भारत.